दिव्यागारमध्ये जर तुम्ही अस्सल महाराष्ट्रीयन आणि ऑथेंटिक कोकणी जेवण शोधत असाल तर ही जागा तुमच्यासाठी. दिवस तिसरा, जागा तिसरी, दिव्यागार. आता आपण पाटील खानावळ आलो, स्वयं पाटील बंधू यांची स्वयं खानावळ. आता आम्ही आज मी घेतले व्हेज थाळी, त्याच्यात मला वाटतं पालेभाजी आहे कोणत्या तरी, खाल्ल्यावर कळेल. आलू मटारचं आहे, वरण, टमाटरचं साग, लोणचं, लालटेचा, दोन पोया, पापड, गुलाबजाम, सुरमई थाळी. आपल्याला दिसते सुरमई थाळी, रस्सा, लोणचं, ठेचा, कांदा, लिंबू, पापड, पोया. ट्रीपचा शेवटचा दिवस आणि शेवटची थाळी. कोकणी स्टाईल रस्सा दिसतोय. हो, कोळंबी आहेत ॲज युजुअल. सुरमईचा फ्राय झणझणीत आहे, झणझणीत आहे. सुंदर, मोस्ट रेकमेंडेड प्लेस इन दिव्यागार फॉर लंच, डिनर, बांगडा, सुरमई, पॉम्परेट, कोळंबी, चिकन, अंडा, व्हेज, सगळ्या प्रकारची थाळी अवेलेबल आहेत. क्वांटिटी पण व्यवस्थित आहे, नक्की व्हिजिट करा.